चांदिवलीच्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून मला आमदार बनवले, मी माझ्या मुलांना सांगतो तुमच्या बाबांनी कोणी नगरसेवक आमदार बनवलं असेल तर ते या विभागातील लोकांनी बनवलं. या माता भगिनींच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचा शब्द मी तेव्हा दिला होता, त्याप्रमाणे लोकांच्या आशीर्वादाने चांदिवलीचा कायापलट करण्यासाठी विकासाची कामे केली जात असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप लांडे यांनी कुर्ल्यात केले. शिवसेनेच्या वतीने वटपौर्णिमा निमित्ताने चांदिवली विधानसभा क्षेत्रात 3 दिवस मोफत फणस वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी शिवाजी मैदान येथे उपस्थित लोकांना संबोधित करताना पुढे दिलीप लांडे म्हणाले की गेल्या 20 वर्षात चांदिवलीमध्ये विकासाची कामे झाली नाहीत, अशी महत्वाची कामे या 4 वर्षात झाली आणि अनेक काम सुरू आहेत. वाहतूक कोंडी ठरलेल्या साकीनाका कमानी रस्ता रुंदीकरण प्रगती पथावर आहे. आता हा मार्ग साकीनाका ते जरीमरी पर्यंत रुंदीकरणासाठी मोकळा करून दुकानदार व घरांचे पुनर्वसन होत आहे. चांदिवलीत पालिकेचा रुग्णालय उभारण्याचा दिलेला शब्द आता पूर्ण होतोय. चांदिवली संघर्षनगर मध्ये 250 खाटांचा हॉस्पिटलचे भूमिपूजन दिनांक 6 जून रोजी मुख्यमंत्री हस्ते होणार आहे. 70,000 चौरस फूट उद्यान सज्ज झाले आहे. प्रीमियर मध्ये क्रांतीनंतरच्या 200 लोकांचे पुनर्वसन करण्याची मंजुरी मिळाली आहे. आता फक्त चांदिवलीत रेशनिंग कार्यालय उपलब्ध करून देण्याचे कार्य बाकी आहे, तेही येत्या काही दिवसात करायचे आहे. ज्या लोकांनी मला कामासाठी पत्र दिली ती काम मोठ्या प्रमाणावर करून दिली आहेत. मी 11 जून पासून लोकांचा घरोघरी जाऊन संवाद साधणार असून राहिलेल्या कामाची पूर्तता 2023 पर्यंत करणार आहे. वटपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून चांदिवलीतील 10 वार्डात 16,000 फणस वाटप करण्यात आले. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचे सण साजरे करण्यासाठी आणि उत्सवाची शान वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी संकल्पना दिलेली आहे, या संकल्पनेमधून या ठिकाणी येणाऱ्या वट सावित्री पौर्णिमेनिमित्त या सणानिमित्त लागणारं फणस नावाचं जे फळ आहे ते पूजेसाठी लागतं आणि ते माझ्या माता भगिनींना देण्यासाठी बाजारात मिळत नसेल तर या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत ही धार्मिक सेवा पोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष मी करत आहे आणि म्हणून याही वर्षी संपूर्ण चांदिवली विभागामध्ये अशा पद्धतीने हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद घेण्याचं काम गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे. 17 ते 18 हजार फणस या चांदिवली विभागामध्ये महिलांच्या घरापर्यंत माझ्या माता भगिनींच्या चरणापर्यंत उद्याच्या येणाऱ्या सणानिमित्त देण्याचं काम सुरू आहे. आपण 20,000 फणस मागवलेले होते, त्याच्यातले काहीतरी 1200-1300 फणस थोडे पावसामुळं सडलेले आहेत. अवकाळी पावसामुळं हे चांगले फणस आलेले आहेत, काही डाग पडलेले होते ते लोकांना देऊ नयेत, लोकांचा गैरसमज होऊ नये ते म्हणून 1200-1300 बाजूला काढले. तरी 18,000 लोकांच्या घरापर्यंत, 18,000 माता भगिनींच्या चरणापर्यंत ही सेवा द्यायचं काम चांदिवली विधानसभेमध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या ताकदीवरती सर्व लोकांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ही सेवा गेले अनेक वर्ष मी करत आहे आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ही सेवा सुरू आहे. आत्ता आपण पाहिलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला रात्रीची एवढी वेळ झाली आहे तरी दिलीप मामाला दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आणि दिलीप मामावर असणारा विश्वास प्रकट करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेले आहेत. यावर्षी आपण 12,000 वाटलेले होते, यावर्षी आपण 20,000 मागवलेले आहेत. कुठली डोळ्यासमोर निवडणूक न ठेवता, निवडणूक असली की गटरातले बेडूक बाहेर येतात आणि लोकांचे माझ्या माता भगिनीचे पाय कुठं आहेत ते पाया पडण्याचा प्रयत्न करतात. परंतु निवडणूक नाही आहे, महानगरपालिकेची निवडणूक लांबली गेली, त्यामुळं या महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातल्या सणानिमित्त माझ्या माता भगिनींची सेवा करण्यासाठी कुठलाही पक्ष रस्त्यावरती नाही आहे. फक्त एकच पक्ष आहे तो बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेला एकच पक्ष शिवसेना. ही शिवसेना
बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे 80% समाजकारण या समाजकारणाच्या हेतूने महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी, महाराष्ट्राची परंपरा टिकवण्यासाठी आणि आपले सण उत्सवात जोशात मोठ्या प्रमाणात व्हावेत या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोकांची सेवा करायचा प्रयत्न सुरू आहे। आता येऊ घातलेला पावसाळा, पावसाळ्यामध्ये 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या शाळा आणि शाळेमध्ये जाणारी माझी भावी पिढी जे चांदवलीचं नाव रोशन करणार आहेत, ते मुंबई शहराचं नाव रोशन करणार आहेत, या महाराष्ट्राचं नाव मोठं करणार आहेत, या तरुण पिढीला पावसाचा त्रास होऊ नये, पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचा फोटो असलेला पावसापासून संरक्षण होण्यासाठी एक छत्री त्या विद्यार्थ्याच्या आईच्या हातामध्ये दिली जाईल। त्या आईचं आणि त्या विद्यार्थ्याचं पावसापासून संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून त्यांची सेवा केली जाईल। गेले 9 ते 10 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील गोरगरिबांना, महाराष्ट्रातील शेतकरी असो, कामगार असो या इतर तरुण पिढी असो या सर्वांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्यामधून त्यांच्या आशीर्वादाने चांदवली विभागामध्ये जे गेले 20 वर्ष कामं झाली नव्हती, चांदवलीचा विकास झाला नव्हता, तो या 2-2.5 वर्षामध्ये विशेषतः या 8-9 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे। तो विकास पाहून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून इतर पक्षामध्ये न जाता दिलीप मामाच्या खांद्याला खांदा लावून चांदवलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचे विचार घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली चांदवलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे इतर नगरसेवक होते, जे पूर्वी माझे सहकारी होते, तेच माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून देण्यासाठी। हा तर टेलर आहे, पिक्चर बाकी आहे। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।